आधी जो पाण्याचा पुरावा कोणतं थांबवला आहे तो मोडला आहे चराची रुंदी कमी केली असेल ती काढून टाकायची आपली पोलीस घ्या तुम्ही कोण ऐकू नका सुरू करा. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील पाथरे तसेच हनुमंतगाव परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. विविध गावांमध्ये समोर आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अतिक्रमण करून पाण्याचे प्रवाह बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. लोणी आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गावांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागलाय. या सर्व पार्श्वभूमीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाथरे तसेच हनुमंतगाव या गावांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी स्थानिक नागरिकांचे प्रश्न देखील जाणून घेतलेत. अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने शेतामध्ये पाणी साठले त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाण्यामुळे पिकही सडून गेल्याने हाती आलेले पीक वाया गेल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले. या सर्व परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी नामदार विखे पाटील यांनी सर्वच गावांमध्ये ओढ्या नाल्यांमध्ये झालेली अतिक्रमण तातडीने काढून टाकून पाण्याचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी नळ्या टाकण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महसूल प्रशासनाने या सर्व ओढ्या नाल्यांची एकदा पाहणी करून त्यांची हद्द निश्चित करावी. कोणतेही अतिक्रमण असले तरी त्याला पाठीशी घालू नका अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिल्या आहेत. अनेक रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. तात्पुरती मदत म्हणून या ग्रामस्थांना मंत्र्यांच्या हस्ते किराणा सामान देखील देण्यात आलंय. या पाहणी दौऱ्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वरपे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते. आणि पहिला मुद्दा पण पाय करण्यापूर्वी खालचे सर काढावं लागेल तर तो सर तुम्ही तुमच्या तहसीलदार कुठे स्वतः जाऊन ते टीआर बोलून घ्या एसएलआर कुठे होईल त्रास पण ते पोकळ मशीन आहे पोकळ मशीन शिकला चालतो होईल तू मोडतोड होऊ द्या पूर्ण पाणी काढून टाकली जो मोड टाकायचे प्रमाणे सर आहेत ना ते काढतो. अनेक वर्ष पाणी जातच आहे ठीक आहे पाणी चाललंच आहे जो पाण्याचा प्रवाह कोणतं थांबवला आहे तो मोडला आहे चराची रुंदी कमी केली असेल ते काढून टाकायची आपली पोलीस घ्या तुम्ही कोणाच ऐकू नका सुरू करा. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.